आता अभिमानाने बोला माझे सोलापूर न्यूज चॅनल. माझं सोलापूर न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे. सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आवारातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. या ठिकाणी दक्षिण तहसील कार्यालय जे आहे त्याच्या समोर जे या ठिकाणी बॉन्ड रायटिंगचे जे काम करणारे जे लोक बसतात या ठिकाणी पडिक जे शौचालय आहे या ठिकाणी एका 60 ते 70 वर्षीय महिलेची एक डेड बॉडी सापडलेली आहे. कुजलेल्या अवस्थेत ही डेड बॉडी आहे आणि ही घटना पोलिसांना कळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी दक्षिण तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला आहे. पोलीस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर या स्वतः या घटनास्थळी आलेल्या आहेत आणि महिलेची डेड बॉडी सापडल्याचे कळताच अनेक नागरिकांनी या ठिकाणी बघायची गर्दी केलेली आहे. समोर जे माझ्या उजव्या साईडला SP ऑफिस आहे, पोलीस अधीक्षक कार्यालय आहे आणि डावीकडे जे मलंग शहावली दर्गापासून जे खाली स्टेट बँक ऑफ इंडियाकडे जाणारा हा रस्ता आहे आणि त्या रस्त्यादरम्यानच जिल्हा परिषदेच्या पाठीमागं दक्षिण तहसील कार्यालयाच्या अगदी समोरच या ठिकाणी जे पडिक शौचालय आहे, गेल्या अनेक वर्षापासून पडिक शौचालय आहे आणि त्या शौचालयाच्या बाजूलाच या ठिकाणी पार्किंगच्या व्यवस्थेत अनेक बॉन्ड रायटर लोक या ठिकाणी बॉन्ड रायटिंगचं काम करतात आणि अशा या ठिकाणी पडिक ठिकाणी या ठिकाणी एका महिलेची बॉडी सापडलेली आहे आणि अत्यंत दुर्गंधी या ठिकाणी पसरलेली असल्याचे सांगत आहे आणि ही घटना कळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल आहे. दरम्यान ही महिला कोण आहे, तिचा मृतदेह कशा पद्धतीने आढळला याचा तपास पोलीस करत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करत आहे, आत कुणालाही सोडत नाही आहे. रुग्णवाहिकासुद्धा घटनास्थळी आलेल्या आहे, अधिक तपास पोलीस करत आहे. मात्र एका महिलेची डेड बॉडी या ठिकाणी सापडल्याने परिसरात खळबळ उडालेली आहे, अनेकांनी बघ्यांची गर्दी संभाळलेली आहे. दरम्यान ती मृत महिला कोण आहे, तिचा खून झाला आहे की आणखीन काय आहे याचा तपास अधिक पोलीस करत आहे. कॅमेरामॅन जवूर साहेबसोबत अकबर भागवान, माझं सोलापूर न्यूज. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.